कोल्हापूर कोयनापट्ट्यामधील बहुतेक ढाब्यांमध्ये हमखास मिळणारा पदार्थ म्हणजे अख्खा मसूर। पण हाच ढाबा स्टाईल अख्खा मसूर जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा तो ढाब्यावरच्या मसूरसारखा लागत नाही, कारण हॉटेलमध्ये यात वापरले जातं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट। आज तोच ढाबा स्टाईल अख्खा मसूर आपण बनवणार आहोत। हा अख्खा मसूर बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी अख्खा मसूर, एक कांदा, एक टोमॅटो, 2 चमचे गरम मसाला पूड, 2 चमचे घाटी मसाला, 1/2 चमचा आमचूर पूड, हळद, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी तेल आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट अर्थात 50 ग्राम खवा। अख्खा मसूर 4 तास भिजवून कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून थोडंसं मीठ घालून शिजवून घ्यायचं आहे। मग फोडणीसाठी एका पॅनमध्ये 1 पळी तेल तापवायला ठेवा व त्यात जाडसर चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून परतून घ्या। कांदा टोमॅटो भाजत असताना यात गरम मसाला पूड, हळद आणि घाटी मसाला घालून परता। हा सर्व मसाला चांगला भाजत आला की यात शिजवलेला मसूर घाला आणि परता। थोडंसं पाणी वाढवून याची एक उकळी काढा। मसूर शिजताना मीठ घातलेलं आहे म्हणून अगदी बेताने यात मीठ घाला। वरून यावर आमचूर पूड मिसळा आणि सर्वात अखेरीस यात मिसळा सिक्रेट इन्ग्रेडियंट अर्थात खवा, तोही बिनसाखरेचा। या खव्यामुळेच मसूरला एक वेगळीच म्हणजे ढाबा स्टाईल चव प्राप्त होते। आता आणखीन 1-2 मिनिटं हा मसूर एकजीव होऊ द्या आणि घट्ट होत आला की विस्तवावरून खाली उतरवा। तयार झाला ढाबा स्टाईल अख्खा मसूर। आता ढाबा स्टाईल अख्खा मसूर खाण्यासाठी तुम्हाला थेट कोल्हापूरला जायची गरज नाही आहे। हा रेसिपी व्हिडिओ बघून घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल अख्खा मसूर।